महानगर पालिका च एक निवारण स्थान है, त्यांच्या सोबत जा तुम्ही। पण आम्हाला पाहिजे ना घर, द्या आम्हाला लगत, आम्ही निवारा करत नाही राहू शकत। नाही शासनाने व्यवस्था केलेली ना, तुला व्यवस्था आहे, मी वाचलेली आहे पेपर, मी दररोज पेपर वाचते, मी अडाणी नाहीये, मी नोकरी केलेली आहे। तर शहरात असलेले बेघर व्यक्ती जे असतील त्यांना निवाऱ्यात आणण्यासाठी तुम्ही मोहीम राबवतो, अशा अनुषंगाने मोहीम राबवतो। त्यातल्या त्यात रस्त्यावरती जे भिकारी वगैरे बसलेले आहेत त्यांना घरदार अशा लोकांनाही निवारा करत आला, या अनुषंगाने आम्ही मोहीम राबवत आहोत। परंतु आज हे करत असताना आम्हाला आज असे निदर्शन झाले की बरेचसे लोक असे आहेत की त्यांचं इथं घरदार आहेत पण काही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे ते इथं भीक मागण्यास बसतात, पण तरीही आम्ही त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना निवारा गावात नेण्यासाठी आम्ही त्यांचं समुपदेशन करतोय, त्यांना मार्गदर्शन करतोय व त्यांना सूचना देतोय। तर त्यातले काही लोक येत आहेत तर काही लोक नकार देत आहेत। आता सर दिल्ली गेट ते कलेक्टर ऑफिस पर्यंत जो रस्ता आहे अशा किती लोकांना तुम्ही भेटलेले? आतापर्यंत 5 ते 6 लोक आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी जेन्युअल त्यांचा प्रॉब्लेम काय सांगितलेले, का बसताय ते, खरंच त्यांची परिस्थिती तशी आहे का त्यांचा अजून काहीतरी बिझनेस व्यवसाय काही चालू आहे? सर एकंदरीत सर्वांसोबत चर्चा करता असं निदर्शन झालं, ते जर खरंच व्यक्ती गरजू असतात बेघर असतात तर ते आमच्या सोबत आमच्या निवाराघरात आले असते। परंतु त्यांची चर्चा केल्यानंतर असंच निदर्शन येते की त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना आजकल बेटे पोसते तमाकू, आप सब पेपर में क्या आता, अखबार में क्या आता, आपको तो सब पता है। नहीं आपका घर है क्या? घर नहीं है, हम ये झोपड़पट्टी में रहे थे। तो झोपड़पट्टी में घर है क्या? झोपड़पट्टी झोपड़ी बांध दे, वो भोकट की जगह है तो बांध दे सब। अच्छा लोग आए वहाँ तो वहींगा करके तो ये जो साहब लोग ये जो अनुसार बस ले लो। नहीं नहीं बर 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 नहीं नहीं साहेब जे साहेब जे सांगता है तुमच्या घरी कधी घर नसेल तर निवारा महानगर पालिकाचं एक निवारा स्थान है, त्यांच्या सोबत जा तुम्ही। पण आम्हाला पाहिजे ना घर, द्या आम्हाला लगत, आम्ही निवारा करत नाही राहू शकत। नाही शासनाने व्यवस्था केलेली ना, तुम्हाला व्यवस्था मी वाचलेली आहे पेपर, मी दररोज पेपर वाचते, मी अडाणी नाहीये, मी नोकरी केलेली आहे। तुम्हाला निवारस्थान आहे ना, एक कटकडी गेटला खाजा गरीबन नवाज इथं निवारस्थान आहे आणि रेल्वे स्टेशन मध्ये तुम्हाला निवारस्थान आहे। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे माझे काम करावं। कोणते काम? घरदार भेटलं पाहिजे, माझे काम, मी गरीब असल्यामुळे मला काही भेटलं नाही, मला लाभ झाला नाही, मला कोणी मदत केली नाही, मी शेवटी रस्त्यावर बसली, एवढं म्हणणं। व्यवस्था नसेल राहण्याची तर साहेबांनी आपली व्यवस्था केलेली आहे, त्याला निवारस्थानमध्ये जोडणे खाणे तिथं राहणे आम्ही बिमार पडले तरी तुमच्या हॉस्पिटलचं पाठ करून द्यावं घरी होते, ते मुख पाठ करून जातो। आता दिवस गेले होते, गेले दिवस आता काय राहिले, आता कोण कोण सोबत तुमच्या तिथे? आता मुलगी माझी सर हे नेमकं काय काम चालू आहे? माननीय आयुक्त प्रशासन महोदय यांच्या आदेशाने त्यांच्या संकल्पनेचा सबस्क्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए।